नमस्कार, प्रियास कुकिंगमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पेरूची बर्फी। सध्या हिवाळा असल्यामुळे पेरू सर्वत्र उपलब्ध आहे। ही सीझनल रेसिपी आहे। पेरू खाणं आरोग्यास खूप फायदेशीर ठरतं। पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं। चला तर रेसिपी बघूयात। 3 पिकलेले पेरू घेतलेले आहे, त्याची आपण वरची साल काढून घेणार आहोत। पेरूचा दोन्ही साईडचा काळा भाग काढून घ्यायचा आहे। पेरू छोट्या पीसेसमध्ये चिरून घेऊयात। बाकीचे दोन्ही पेरू अशाच प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। चिरलेले पेरू आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत। कुकरमध्ये थोडे पाणी घालून कुकरच्या डब्यावर झाकण ठेवून लीड लावून आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। पेरू अगदी मऊ शिजलेला आहे। त्यानंतर आपल्याला हँड मिक्सरच्या साह्याने गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। मिश्रण थंड झाल्यानंतर परत आपण मिक्सरमधून काढून घेऊयात, म्हणजेच त्याची प्युरी प्रॉपर तयार होईल। परत राहिलेल्या बिया हँड मिक्सरच्या साह्याने गाळून घेऊयात। आपल्याला पेरूच्या प्युरीमध्ये बी जाऊ द्यायची नाही आहे। 1 वाटी पेरूची प्युरी आणि 1 वाटी साखर। नॉनस्टिक पॅनमध्ये प्युरी टाकून घेणार आहोत। हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं सतत हलवत राहायचे आहे। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी साखर घालून घेऊयात। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून आपल्याला मिश्रण सतत हलवत राहायचे आहे। त्यानंतर मिश्रणामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊयात। चिमूटभर हिरवा फूड कलर घालून घेऊयात। चिमूटभर फूड कलर घातल्यामुळे बर्फीला खूप छान रंग येईल। मिश्रणामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेऊयात। मिश्रण प्रॉपर तयार झाले की नाही हे चेक करण्यासाठी थोड्या पाण्यात चिमूटभर मिश्रण टाकून घेऊयात। ताटाला थोडं तूप लावून मिश्रण गरम असतानाच ताटामध्ये ओतून घेऊयात। एखाद्या कोलगट भांड्यात किंवा केक टिनमध्ये सुद्धा आपण मिश्रण सेट करू शकतो। हे मिश्रण आपल्याला 2 तासासाठी सेट करायला ठेवायचे आहेत। चाकूच्या साह्याने त्याच्या वड्या कापून घेऊयात। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही बर्फी आहे। मिश्रण प्रॉपर तयार झाल्यानंतर त्याचा वापर आपण जाम म्हणून सुद्धा करू शकतो। मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला जेलीची चव येते। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बघत रहा प्रियाज कुकिंग। थँक्यू।